हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन रेसिपी जी आहे डोसा। यामध्ये खूप सारे प्रकार आहेत, त्यापैकी आज आपण तीन प्रकारचे डोसे बनवूयात। ते प्रकार आहेत, एक म्हणजे प्लेन डोसा, मसाला डोसा आणि पालक डोसा। चला जाऊया प्रोसेसला। इथे मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हा इडली किंवा डोसाचा जो तांदूळ असतो तो ॲड करते। तो 3 कप तांदूळ मी इथे वापरला आहे। हा तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे। हा आता आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात। कमीत कमी 3 वेळा हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले डोसे मस्त पांढरशुभ्र होतील। धुवून झालेला आहे माझा तांदूळ। आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूयात आणि हा तांदूळ आपण कमीत कमी 5 ते 7 तासासाठी रेस्ट करायला ठेवूयात। नंतर दुसरे भांडे घेऊयात, त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात उडीद डाळ। ही 1 कप उडीद डाळ मी घेतली आहे इथं 3 वाटी तांदळासाठी। ही पण डाळ निवडून घेतलेली आहे। आता स्वच्छ करूयात, पाणी टाकून धुवून घेऊयात। स्वच्छ धुवून झालेली आहे, पाणी ॲड करून ही पण डाळ आपण 5 ते 7 तासासाठी रेस्टसाठी ठेवणार आहोत। तांदूळ आणि डाळ रेस्ट झालेला आहे, बघू शकता तांदूळ आणि डाळ मस्त फुललेले आहे। तांदूळ एकदम पांढरा शुभ्र दिसतोय स्वच्छ धुतल्यामुळे। तुम्हाला हाताने दाखवते, एकदम असा तुटला जातोय तांदूळ, म्हणजे नीट भिजलाय तो। आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात, त्याच्यामध्ये ॲड करूयात हा भिजलेला तांदूळ। डाळ पण भिजली आहे, तुम्ही बघू शकताय फुलली आहे चांगली। ॲड करूयात डाळ। हे डाळ आणि तांदूळ एकत्रच बारीक करून घ्यायचे। ॲड करूयात थोडंसं पाणी आणि झाकण बंद करून हे आपण नीट बारीक करून घेऊयात। बारीक करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशी आपल्याला पेस्ट बनवायची किंवा आपलं बॅटर अशा पद्धतीचं असायला हवं। इडलीच्या बॅटरपेक्षा थोडंसं सॉफ्ट बॅटर डोसासाठी लागतं। दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता मी पूर्ण डाळ आणि तांदळाचं बॅटर बनवून घेते। लक्षात ठेवायचे, फक्त तांदूळ किंवा फक्त डाळीचं बारीक करून घ्यायचं नाही आहे, दोन्ही मिक्स करून बारीक करायचं आहे। आणि मिक्स बारीक करताना थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून बॅटर चांगलं बनेल आणि बॅटर बनण्यासाठी सोपं जाईल। रवाळ बॅटर बिलकुल ठेवायचं नाही आहे, सॉफ्ट असं बॅटर असायला पाहिजे, जेणेकरून आपले डोसे एकदम कुरकुरीत होतील आणि ट्रान्सपरंट होतील। बॅटर बनवून तयार आहे, हे रेस्टसाठी ठेवूयात ओव्हरनाईटसाठी, जेणेकरून हे बॅटर फुलेल आणि फ्लफी बनेल। ओव्हरनाईट रेस्ट करून झालेलं आहे, बघूयात बॅटर कसं झालं ते। बघू शकता बॅटर एकदम फुललं आहे, एकदम फ्लफी असं बॅटर बनलेलं आहे। आता हे बॅटर आपण एका दुसऱ्या कंटेनरमध्ये काढून घेऊयात। या एका बॅटरपासूनच मी तिन्ही प्रकारचे डोसे बनवणार आहे। आता या बॅटरमध्ये आपण ॲड करणार आहोत पाणी, मीठ आणि तेल। आपल्याला फ्राईंगसाठी किंवा डोसा भाजण्यासाठी लागणार आहे। ॲड करूयात मीठ, ॲड करूयात थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी। नीट मिक्स करून घेऊयात। इडलीपेक्षा डोसाचं बॅटर हे थोडंसं पातळ असतं। आणखी थोडं पाणी ॲड करूयात, नीट मिक्स करून घेऊयात।
बघू शकता अशा प्रकारचं डोसेचं बॅटर आपलं तयार आहे। जाऊयात डोसा बनवायच्या प्रोसेसला। गॅस चालू करूयात, त्याच्यावरती डोसा पॅन ठेवूया। थोडंसं तेल टाकून घेऊयात, तेल सगळीकडे स्प्रेड करून घेऊयात। नंतर थोडंसं पाणी मारून ओल्या कापडांनी हे पाणी पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून डोसे खाली चिटकणार नाहीत आणि चांगले डोसे होतील। पॅन थोडासा गरम झाल्यानंतर एक पळीभर बॅटर घेऊन आपण ते पूर्ण पॅनवरती पसरवणार आहोत। पसरवून झालेलं आहे हा डोसा, आपल्याला तोपर्यंत पलटायचा नाही आहे जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन कलरचा होत नाही आणि त्याच्या कडा वरती येत नाहीत तोपर्यंत। त्याच्या कडा आपोआप वरती आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे। आणि क्रिस्पी डोसा पाहिजे असेल तर त्याची दुसरी बाजू आपल्याला भाजायची गरज नाही आहे। हा डोसा आपला बनवून तयार आहे, हा प्लेन डोसा झाला। आता आपण बघूयात मसाला डोसा कसा बनवायचा। बॅटर टाकलेला आहे, सर्क्युलर मोशनमध्ये मी पळी फिरवून घेते। वेट करूयात गोल्डन ब्राऊन व्हायचा। त्याच्यावरती थोडंसं तूप किंवा बटर टाकून घेऊयात। बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेला आहे। ही आपला मसाला किंवा बटाट्याची भाजी म्हणू शकता, ती आपण डोस्यावरती टाकून याचा रोल बनवून घेऊयात। हा मसाला डोसा आपला तयार आहे, बघू शकताय। आता जाऊयात पालक डोसा बनवायच्या प्रोसेसला। यासाठी इथे मी पालक घेतलाय, स्वच्छ धुतलेला आहे। 2 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, थोडा कढीपत्ता, कोथिंबिरी, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 लिंबू याचा रस करणार आहे, थोडेसे अख्खे धनिये आणि 1 चमचा जिरा। हे सगळं आधी आपण हा पालक नीट चिरून घेणार आहोत। हा पालक शिजवून घेतला तरी चालेल, मी इथं असाच वापरलाय। हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ॲड करूयात। मसाला डोश्यासाठी जी बटाट्याची भाजी लागते त्याची त्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता। लिंबाचा रस पिळतीये मी। आता याची एक नीट पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। पेस्ट बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता ही पेस्ट आपण या बॅटरमध्ये घालणार आहोत। मी इथं मीठ वापरलं नाही आहे कारण हे बॅटर मी प्लेन किंवा मसाला डोसासाठी जे वापरलं तेच आहे, त्याच्यामुळे त्याच्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे। जर तुम्ही वेगळं बॅटर घेत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करा। नीट मस्त हलवून घ्यायचंय, एकदम ग्रीन ग्रीन असं आपलं बॅटर दिसतंय। जाऊयात प्रोसेसला। सेम आपण प्लेन डोसा कसा करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा डोसा डोसा पॅनवरती टाकून घ्यायचंय, स्प्रेड करायचंय। वेट करायचंय त्याची काठ वरती येईलपर्यंत। जर तुम्हाला मऊ डोसा आवडत असेल तर तुम्ही दुसरी बाजूही भाजून घेऊ शकता, आणि जर क्रंची आवडत असेल तर तुम्ही एकच बाजू त्याची गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजू शकता, तो क्रिस्पी बनतो। हा आपला डोसा बनवून तयार आहे, काढून घेऊयात। सेम प्रोसेसनी बाकीचे पण डोसे बनवून घेऊयात। डोसा क्रिस्पी बनवणं खूप इझी आहे, फक्त तांदूळ आणि उडीद डाळीचं योग्य प्रमाण जर समजलं तर आपला डोसा नक्की कुरकुरीत असा बनतो आणि इझिली बनू शकतो तो। बॅटरची कन्सिस्टन्सी ही खूप मॅटर करते डोसा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये। इडलीचं बॅटर आणि डोसाचं बॅटर टोटली डिफरंट आहे। इडलीसाठी रवाळ असं बॅटर लागतं आणि डोसासाठी एकदम प्लेन असं बॅटर लागतं, जेणेकरून आपला डोसा कुरकुरीत बनेल। झालेले आहे माझे डोसे बनवून। हे डोसे तुम्ही नारळाची चटणी किंवा बटाट्याची भाजी किंवा सांबरसोबत खाऊ शकता।
या तिन्हीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आणि व्हिडिओसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी शेवटी दिली आहे, तुम्ही बघू शकता. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, घरात रहा आणि सेफ रहा. धन्यवाद.